ते दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच नाही येणार। बालपणाची पहिली शाळा, पालकांची लगबग, आपली कमीच त्यांचीच धावपळ, पहिल्या पावसासोबत पहिला वर्ग, मित्रांचा सहवास म्हणजे वाटत असे स्वर्ग, तो मातीचा वास जणू अत्तराचा सुवास, ती छत्री, ते दप्तर, ती नवी चप्पल, कसं वागावं नव्हती मात्र अक्कल, त्या बाई, ते गुरुजी, तो पुस्तकांचा वास, शिक्षणाची ओढ मात्र हमखास, शाळेतलं स्वागत, शिक्षकांची ओळख, थोडी भीती आणि मग दिवसेंदिवस वाढतच जाणारी ती आपुलकी, वर्गात अभ्यासाची वारी, बाहेर मात्र पावसाच्या सरीवर सरी, कधी संपलेल्या तासाची घंटा तर कधी शेजारच्या मंदिराचा नाद, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, सगळं कसं शास्त्रशुद्ध पद्धतीने, शिक्षणाच्या मंदिरात काहीच नव्हते होणे, खेळ, गाणी, मज्जा, मस्ती हेही होते सोबतीला, आजकालचे पांचट गेम मात्र तेव्हा नव्हते छळायला, वाढदिवस प्रत्येकाचे साजरे होत थाटात, शुभेच्छांच्या वर्षावाने आनंद मावत नसे पोटात, स्वातंत्र्य दिन, जयंत्या, पुण्यतिथ्या मनापासून होत साजऱ्या, लाडू बिस्किटांचा खाऊ वाटला जाई शाळेला साऱ्या, प्रभात फेऱ्या, भाषणे, असा मस्त होई कार्यक्रम, सहभाग असे उत्स्फूर्त कोणी नसेल आजार, आजसारखा कॉपीचा कुणाला नव्हता आजार, परीक्षा देऊन प्रामाणिकपणे आम्हीही झालो साकार, मस्ती करू भरपूर तेव्हा पण शिक्षकांचा होता आदर, आजकालच्या मुलांना कशाचीच नाही हो कदर, आता उरली सगळी औपचारिकता, खऱ्या शिक्षणाचा कुणी गिरवत नाही कित्ता, म्हणूनच कधी कधी जुने ते दिवस जेव्हा आठवणार, हुंदक्यांसोबत आनंदाची जाणीवही ते देणार, कारण ते दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच नाही येणार, ते दिवस आपल्या आयुष्यात परत कधीच नाही येणार।